आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. बातमी आहे अंबपहून, अंबप स्पोर्ट्स व अशोकराव माने ग्रुप अंबप यांच्या वतीनं प्रीमियर लीग 2018 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मंगळवार दिनांक 6 नोव्हेंबर पासून आयोजित केल्याची माहिती अंबप प्रीमियर लीगचे अध्यक्ष सतीश मोरे यांनी दिली आहे. या स्पर्धा अंबप गावचे युवा नेते व बाळासाहेब माने शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष विजय सिंह माने, विकासराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली, उपसरपंच राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने, पंचायत समिती सदस्य डॉक्टर प्रदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. पेठ वडगावहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी संतोष सणगर. खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून 120 खेळाडूंना किट, टोप्या ही कमिटी मार्फत अंबप स्पोर्ट्स व अशोकराव माने ग्रुप आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उद्या दिनांक 6/11/2018 रोजी उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. ह्या उद्घाटन सोहळ्याला जनस्वराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष विकासराव माने दादा, अध्यक्ष विजय सिंह माने, जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने वहिनी, सह्याद्री शिक्षण समूहाचे अध्यक्ष राजेंद्र माने, पंचायत समिती सदस्य प्रदीप डॉक्टर, परत सावार्डे फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश सावार्डेकर व युवा नेते प्रसाद पाटील बाबा यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तरी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 31,000 असून द्वितीयचं क्रमांकाचं बक्षीस 25,000 आहे. ह्या साखळी पद्धतीनं ही सामनं भरवण्यात आलेले आहेत. 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत ह्या सामन्यांचं आयोजन केलं आहे आणि ग्रामीण भागात 5 वर्ष झालं या लीगचं आयोजन करण्यात आमची कमिटी यशस्वी झालेली आहे. त्यामुळे उद्या उद्घाटन सोहळा दमदारपणे पार पडत आहे.